नमस्ते कल्पना दर्पण मध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला स्लीवलेस ब्लाउजचा ड्राफ्ट कसा काढायचा आहे ते एक्सप्लेन करणार आहे। तर आपल्याला नेहमीप्रमाणे सुरुवातीला पूर्ण उंची घ्यायची आहे। जीरो ते एक पूर्ण उंची प्लस अर्धा इंच, तर आपली पूर्ण उंची आहे 13.5। तर मी त्यामध्ये अर्धा इंच मिळवत आहे, तर 14। तसेच लगेच आपल्याला टक्स पॉइंट उंची देखील घ्यायची आहे। टक्स पॉइंट उंची आहे 9.5, त्यामध्ये मी 1/4 इंच मिळवते, तर 10.5 इंच। त्यानंतर शोल्डर आपल्याला मागील गळ्या खोलीवर अवलंबून असल्यामुळे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये त्याचा ड्राफ्ट दाखवला होता आणि त्यानुसार आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे। तर 36 छातीसाठी आपल्याला किती घ्यायचं आहे ते आपण चार्टवर पाहू शकता। तर इथे मला 5.25 इंच घ्यायची आहे। त्यानंतर लगेच मुंडा खोली 5.5 इंच। मुंडा खोलीच्या या पॉईंटपासून आपल्याला छाती घेराचा 4th भाग टाकायचा आहे। तर छाती घेर आहे 36, त्यानुसार 4th भाग 9 आणि त्यामध्ये 2 इंच मिळवायचे आहे। कमर घेरा आहे 32 चा 4th 8 आणि त्यामध्ये देखील 2.25 इंच मिळवायचे आहे। त्यानंतर या रेषा आखून घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरचे मेजरमेंट टाकायचे आहे। तर शोल्डर आपल्याला रेडी 2.5 इंचचे पाहिजे आहे, तर इथे मी 3 इंच घेते। आणि गळा खोली आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे 6.5 घेते। त्यानंतर इथून इथे 2.5 इंच तसेच मुंड्यांचे आकार देताना आपल्याला इथे 1/4 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे, परत 1/4 इंच। त्यानंतर टक्स पॉइंट रेषेवरती छाती घेराचा 10th भाग प्लस 1/4 इंच किंवा 1/2 इंच घ्यायचे आहे। तर 36 छातीचा 10th भाग येतो 3.5, त्यामध्ये मी 1/4 इंच मिळवते।
आणखी एक सांगायचं म्हणजे सीवलेस ब्लाऊज आपण कटोरी ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज कशामध्येही करू शकतो। मी इथे फोरटक्स ब्लाऊजमध्ये करून दाखवते। तर आपल्याला फोरटक्स ब्लाऊज करण्यासाठी 0 ते 1 नंतर आपल्याला इथे 1.5 इंच वरती घ्यायचं आहे। त्यानंतर या रेषेवर देखील 3.5 इंच घेऊन सरळ रेष घ्यायची आहे। त्यानंतर पहिला टक्स आपल्याला 1/2 इंचचा घ्यायचा आहे। त्यानंतर पहिला टक्स हा मारून घ्यायचा आहे। त्यानंतर मूळ टक्सपासून आपल्याला लेफ्ट साईडला 1.5 इंच तसेच राईट साईडला देखील 1.5 इंच वर मार्क करून या साईडला 1/2 इंचाचे टक्स घ्यायचे आहे। टक्स पॉइंट रेषेच्या खाली आपण इथे 1 किंवा 1/4 इंच खाली घेऊन दुसरा टक्स या पॉइंटला मिळवायचा आहे। इथे देखील 1/4 इंच ची रेषा आखून घ्यायची। त्यानंतर 1 पासून आपण 1.5 इंच जी रेषा वरती घेतली तिथे आपल्याला 1 पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। 1 इंच मार्क करून अशा प्रकारे त्यानंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। अशा प्रकारे हा फोरटक्स ब्लाऊज मी सीवलेस बनवत आहे। त्यानंतर 3 टक्स मारल्याच्या नंतर आपल्याला या साईडने वरती 1.5 इंच मार्क करून मुंडातून परत 1 टक्स घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला ड्राफ्ट रेडी झालेला आहे। हा आता आपण कटिंग करून घेऊ। हा झाला बाहेरील मुंड्याचा आकार। आता आतील मुंड्याचा आकार कट करण्यासाठी आपल्याला ती फोल्ड ओपन करून घ्यायची आहे।
त्यानंतर गळा रुंदीच्या इथे एक नॉच देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक साइड आणि फ्रंट साइड याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत। तसे गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर योगपट्टीचं त्यानंतर योगपट्टी कटिंग करून घ्यायची आहे। आणि टक्स पॉइंटच्या ठिकाणी नॉच देऊन घ्यायचा आहे। असे नॉच दिल्यानं आपल्याला कपड्यावरती कटिंग करायला मार्क करून घेता येते। अशा प्रकारे हा आपला फ्रंट भाग रेडी झालेला आहे। आता बॅक साइडचा गळा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो, परंतु आपण शोल्डरनुसार गळा घेणार आहोत। मी इथे 8 शोल्डर 5.25 शोल्डर घेतले आहे, त्यानुसार गळा खोली 8 घेते। हा मागील गळ्याचा आकार झाला। आता आपण हे कट करून घेऊ। त्यानंतर शोल्डर पट्टीला बरोबर फोल्ड करून आपल्याला बॅक साईडचा टक्स घ्यायचा आहे। तो आपण 3.5 इंच घेणार आहोत। तसेच मागील टक्स हा 1/2 इंच घ्यायचा आहे।
त्याला देखील नॉच मारून अशा प्रकारे हा आपला बॅग रेडी झालेला आहे। तसेच फ्रंट देखील रेडी झालेला आहे आणि ही योक पट्टी योकपट्टीला आता आपल्याला खालच्या साइडने 1 इंचाने वाढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही पहिली योकपट्टी काढून टाकून ही आपल्याला मेन योकपट्टी म्हणून वापर करायचा आहे। ती आपण कटिंग करून घेऊ। अशा प्रकारे आपला ड्राफ्ट कटिंग झालेला आहे। हा भाग बन होता, आता आपण कपड्यावरती कशा प्रकारे ठेवून कट केला जातो हे भाग 2 मध्ये पाहूत।